आजोबांनी लावलेल्या आंब्याची फळं नातवं चाकतायत, तब्बल 3 पिढ्या आमराई जोपासतायत. हे आहे वाशिमचं आमखेडा आणि इथलं जोगदंड कुटुंब आमराईनं गावचा गोडवा जपतायत. 111 वर्षापूर्वी भिवाजी जोगदंड यांनी आंब्याची झाडं लावली आणि आता कुटुंबीय ती सांभाळतायत. या गावाला आमखेडा का म्हणतात तेही पाहूयात. आमच्या गावचं जे आमखेडा नाव आहे, हे आमखेडा नाव आमच्या गावामध्ये भरपूर प्रमाणात आंबे आहेत आणि आंबे म्हणजे गावरान आंबे आहेत जे 100 वर्षापूर्वी आमच्या आजोबानं लावले, पंजोबानं लावले, जे की आज जे गावरान आंबे आहेत ते 110, 111, 120 या वयाचे आंबे आहेत. या आंब्यावरूनच म्हणजे आमच्या आमराई आमच्या गावात भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळं काही आमराई म्हणजेच आमखेडा हे गाव पडलेलं आहे. आणि काय आहे माहिती आहे, आजकाल आपण बाजारपेठेमधून जे केमिकलनं कार्बोनेटनं पिकवलेले आंबे जास्त प्रमाणात खात आहो, पण शहराकडली जे आंबे आहेत, पण गावाकडली जी माया आहे, जे गावातली गावरान आंबे आहेत, जे गावरान आंबे प्रचंड प्रमाणात मोठाला आहेत, त्यामध्ये गावरान आंब्याचं वैशिष्ट्य म्हणजे शेप्या नावाचा आंबा, खोबऱ्या, परत भोपळी, केळ्या, हे जे आंबे आहेत हे आंबे कसे माहित आहेत का, खोबऱ्या नावाचा आंबा जो आहे ना, तो खोबऱ्या नावाचा आंबा हा खोबऱ्यासारखा कडकडीत आहे, खोबऱ्यासारखा कडकडीत असून, परत शेप्या नावाचा आंबा हा शेप्या हा शेप्यासारखा म्हणजे शेपूसारखा असतो, परत जो भोपळी आहे भोपळी हा आंबा भोपळ्यासारखा असतो. अशाच प्रमाणात काय माहिती आहे का, खेड्याकडे जे गावामध्ये जेव्हा आपल्या माय बहिणी येत असतात रसाळी करायसाठी, तर एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला हा मूलभूत प्रमाणात टोपलं भर आंबे देतो आणि त्यापासून आपण रसाळ्या करतो. गोरगरिबाचे आंबे आपल्याला इकत घ्यायचं काम नाही आहे. अशाच प्रमाणात आमच्या गावामध्ये 100 प्रमाणात जुने आमच्या आजोबाने पंजोबाने लावलेले आंबे आम्ही जिवंत ठेवलेले आहेत आणि याच्यापुढेही आम्ही हे जे गावरान आंबे आहेत हे जिवंत ठेवणार आहोत. जोगदंड परिवारात 3 पिढ्यातील तब्बल 27 सदस्य आजही एकत्र राहत आहेत आणि त्यांच्या शेतातील आमराईची काळजी घेतात. कार्बाइड रसायनानं पिकवलेल्या आंब्यापेक्षा ग्रामीण भागात आजही गावरान आंब्यांना प्रचंड मागणी असते. या आमराईत घोषा, गोट्या, शेपू, खोबऱ्या, भोपळ्या, साखऱ्या, शेंद्या, केळ्या आदी गावरान आंबे आहेत. आमखेडा खेडे गावामध्ये जे गावरान आंब्याचं प्रमाण आहे, आजही 100 झाडं आमच्या गावामध्ये तुम्हाला दिसून येतील आणि आमच्या इथे बरेचसे गावरान आंबे हे तुम्हाला आढळून येतील. आणि आमच्या इथल्या एक आंब्याचं वैशिष्ट्य आहे, आमच्या इथल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये तुम्हाला गावरान आंबा दिसल आणि आंबे असे चविष्ट असे आंबे म्हणून या आमखेड्याची ओळख आहे. फळांचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावरान आंब्याला आता उतरती कळा लागली आहे. पूर्वी घराघरांमध्ये गावरान आंबे पिकवण्यासाठी लगबग असायची. घरात प्रवेश करण्यापूर्वीच पिकवण्यासाठी टाकलेल्या गावरान आंब्यांच्या आढ्यांच्या सुगंधानं तोंडाला पाणी सुटायचं. पाहुणे आल्यावर त्यांच्या समोर बादलीभर पाणी आणि टोपलेभर आंबे ठेवले जायचे. आमरस पुरी आणि चपाती असा पाहुणचार असायचा आणि त्यामुळंच आपल्या पूर्वजांनी विकसित केलेल्या आमराई संवर्धित करण्यासाठी आमखेडा इथला जोगदंड परिवाराचा आदर्श घेण्याजोगा आहे. इतरांनी देखील आंबा जतन करावा असं आवाहन जोगदंड कुटुंबीय आवर्जून करतात. वाशिमहून रुपेश बाजडसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.